बुलढाण्यातील पांगरखेळ येथे काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका कापडाच्या पिशवीत निरागस असलेल्या 4 ते 5 महिन्याची मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोलिसांनी तपास करून या मुलीला सोडणारा इसमा शोधून काढत त्याच्या स्वाधीन केले. बुलढाण्यातील पांगरखेळ येथे काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एका कापडाच्या पिशवीत निरागस असलेली 4 महिन्याची मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या मुलीला गावातील विनोद इंगळे यांच्या घरासमोर सोडून अज्ञात व्यक्ती गायब झाले आहे. या संदर्भात डोणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करत त्या मुलीचे वडील पवन ताकतोडे आणि सुवर्णा ताकतोडे यांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून मुलीला त्यांनी नातेवाईक यांच्या घरासमोर सोडून गायब झाले होते.